दौलताबादेतून शिर्डीस जाण्यासाठी दरवर्षी एक दिंडी रवाना होत असते. यावर्षी देखील ही दिंडी रवाना झाली असून साई सेवा मंडळाचे रामदास इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही दिंडी शिर्डी संस्थानकडे मार्गस्थ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दौलताबाद येथून साईबाबा दिंडी शिर्डीकडे रवाना झाली आहे. या दिंडीचे जागोजागी स्वागत करण्यात आले. महिला देखील भजन भारूड गात फुड्या खेळत या दिंडीत सहभागी झाल्या आहेत. 6 जानेवारी रोजी ही दिंडी शिर्डीत पोहोचणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे 11वं वर्ष या ही दिंडी प्रस्थान झालेली आहे. देवगिरी ते दौलताबाद, दौलताबाद शिर्डी पायी पालखी यात्रा. सर्व साई भक्त, सर्व दौलताबाद पूर्ण माळेवाडा हत्तीमंडी भट्याबाग पंचक्रोशातील सर्व मंडळी यांनी या दिंडीला खूप प्रतिसाद देऊन सनी रवाना केली आहे. तरी साई सेवा मंडळाच्या वतीने सर्व भाविकांचे, सर्व पंचक्रोशातील सर्व मान्यवरांचे, साई सेवा मंडळाच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करीत आहे. दिंडी प्रस्थान करते वेळी उपसरपंच मुन्नीबाजी, ग्रामपंचायत सदस्य सय्यद हारून, सय्यद लायकोदीन, सय्यद शेरू, रणजित कांजुने, दीपक घुसळे, पश्चिम शिवसेना प्रमुख संतोष आंबळे, राजेंद्र आत्माने, अब्दी मंडीच्या माजी सरपंच लक्ष्मीबाई खंडागळे, माजी सरपंच जनार्दन गवळी, बाबासाहेब मुळे आणि बबन साठे, कल्याण कांजुने, विलास इंगळे, देवीदास इंगळे तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती. जावेद शेख, MCN News, दौलताबाद.